नमस्कार, आमच्या स्वप्नील जाधव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता दुसरी विषय मराठीचा सातवा धडा वडेश बहरला पाहणार आहोत। चिंचपूर नावाचे गाव होते। गावाजवळ ओढा होता। तिथे एक झाड होते। झाडाचे नाव होते वडेश। वडेश उंच उंच वाढला होता, जणू काही आवाळाला भिडला होता। आजूबाजूला खूप खूप पसरला होता। फांदी फांदीवर पानेच पाने होती। पाने हिरवेगार होती। झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची। झाडावर चिमणी, कावळा, खरुताई, मैना रागू यायचे, किलबिल करत बोलायचे, गोड गाणी गायचे। वडेशला पाखरांची भाषा समजायची। तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा। पाखरांना पिले होते। चिमण्याचे पिलू होते चिनू, कावळीनेचे पिलू होते कानू, पोपटाचे पिलू होते पिनू, पिले लपाछपी खेळत। दुपारी वडेशची झोप मोडायची। तो वैतागून जायचा, पिलांवर रागवायचा, पिलांना सांगायचा, उडाऊन सबुरबुर जा खूप दूर दूर, करता खूप कटकट, निघाय तो झटपट। पिलांना वडेशचा राग यायचा। ती वडेशचे नाव आईबाबांना सांगायची। नेहमी नेहमी पिलांचे बोलणे ऐकून पाखरांना वडेशचा राग आला। अचानक पाखरे दूर निघून गेली। इथे कोणी बोलायला नाही, कोणी खेळायला नाही, आता काय करावे? वडेशला एकटे एकटे वाटू लागले। हिवाळा संपला, ऊन तापू लागले। फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले। ते हळूहळू मोठे झाले, मग पोपटी होत गेले। कोवळी पाने दिसू लागली, पाने हिरवीगार झाली। फांदी फांदीवर हिरवे हिरवे टिपके दिसू लागले। ते हळूहळू लालसर झाले, मग फळे लाल चुकूक झाली। जाता येता पाखरांना फळे दिसू लागली। ती शिळ घालून वडेशला हाका मारू लागली। वडेशला पाखरांची ओढ होतीच, रुसवा संपला होता। तो पाखरांना बोलावू लागला, यारे या, सारे या, चटकन या, पटकन या, लाल लाल फळे खाऊन जा। येतो येतो पटकन येतो, हसत नाचत चटकन येतो, गाणी गात गात येतो, लाल लाल फळे खातो। पाखरे वडेश जवळ आली, नवी घरटी बांधली, वडेश जवळ राहू लागली। वडेशला खूप आनंद झाला। मोठी झालेले पिल्ले पाहून वडेश बहरून आला। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करा। धन्यवाद।